विमा कंपनीने राज्यभरातील पिकांचे नुकसान झालेल्यांचा विमा मंजूर केला, मात्र याचा लाभ कुणाला मिळाला तर कुणाला काहीच मिळाला नाही। आता हेच बघा, बीड जिल्ह्यात यंदा मंजूर केलेल्या पीक विम्यात सोयाबीन वगळून सर्व पिकांचा विमा मंजूर केला। नेमकं काय आहे या विम्यांचं गौडबंगाल, याबाबत एमके न्यूजने एक खास रिपोर्ट दाखवला होता आणि या केलेल्या बातमीचा इम्पॅक्ट झाला आहे। इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना मंजूर केलेला पीक विम्यात सोयाबीन पीक वगळलं होतं, याबाबत आम्ही रिपोर्ट दाखवला होता आणि आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीनचे पैसे पडायला सुरुवात झाली आहे, अशी माहिती आष्टी तालुका कृषी अधिकारी सुपेकर यांनी सांगितलं आहे। वेगवेगळी पिकं होती, त्या पिकांचा शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला होता। सोयाबीन वगळता इतर सर्व पिकांचा जो काही मंजूर विमा होता तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडण्याची कार्यवाही चालू आहे। याच्यामध्ये अकाउंट आधार लिंक करणं महत्त्वाचं आहे। आधार लिंक अकाउंट जर असतील तर सहजासहजी पैसे त्याच्यावरती पडतात आणि एवढं करून जर याच्यामध्ये काही अडीअडचणी असतील तर विम्याचे जे प्रतिनिधी आहेत कंपनीचे ते तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये बसलेले असतात, त्यांच्याशी संपर्क साधला तर तो प्रश्न मिटू शकतो। सोयाबीनच्या बाबतीमध्ये जे पीक मागं राहिलं होतं त्याचाही विमा आता कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ते सुटलेलं आहे आणि येत्या 15 दिवसामध्ये ही पण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडतील। तत्पूर्वी शेतकऱ्यांना विनंती अशी आहे की त्यांनी शेतकऱ्यांची जे खाते आहेत ते सगळे आधार लिंक करणं गरजेचं आहे, जेणेकरून पैसे पडणंही सुकर होईल। एम के न्यूजनी सुद्धा लावून धरलं होतं की शेतकऱ्याचा विमा मंजूर झाला पाहिजे, मिळायला पाहिजे, काय सांगा? प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, सर्व आमदार महोदय, विविध प्रसारमाध्यमं आणि पेपर किंवा न्यूज चॅनल असतील या सर्वांच्या दबावा कुठेही हा सगळा निर्णय होईल। याच्यामध्ये कंपनीलाही थोडं प्रोसेसिंगला वेळ लागतो, प्रोसेसिंग झाल्यानंतर काही अडीअडचणी सॉल्व त्यांच्या असतील, त्या सॉल्व्ह झाले की हे पैसे मिळून जातील, त्यामध्ये पडतील असं वरिष्ठ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी एमकेएनचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं।